पुण्याच्या बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत. काही दिवसापूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधानमध्ये 7:15 सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धोका असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात गिरट्या घेत होतं. अखेर ते क्रॅच झालं आणि जमिनीवर कोसळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहोचले आहेत. याआधी देखील मुळशीमध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती, परंतु त्या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. 7:30 त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे, तिथून 7:30 टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील. थँक्यू.